नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत दुधा या गावामध्ये। तर दुधा हे गाव बुलढाण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। तर इथं आपण तूर बघण्यासाठी आलेलो आहोत शेतकऱ्यांची। त्यांनी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा वापर करून ह्या तुरीचा प्लॉट तयार केलेला आहे। तर त्यांनी या तुरीमध्ये याच्या अगोदर सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपले औषधं वापरलेले आहेत। तर तुमचा परिचय सांगा दादा। अमोल विष्णू सोनुने, राहणार दुधा, तालुका जिल्हा बुलढाणा। तर आपण सुरुवातीला याच्यामध्ये जी पेरणी केली याच्यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतलेलं आहे। सोयाबीन घेतलं होतं। तर आपल्याला सोयाबीनमध्ये आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया वगैरे केली असेल? बीज प्रक्रिया केली होती, तुरीलाही केली होती आणि सोयाबीनलाही केली होती। तर आपल्याला याच्यामध्ये हे शेत किती एकर आहे आपलं? आता इथे समजा 1 एकर आहे आणि तिथे 1/2 एकर आहे, 1.5 एकर क्षेत्र आहे। तर या 1 एकरामध्ये आपल्याला सोयाबीन किती झाला? जवळपास 11 क्विंटल झालं। 11 क्विंटल सोयाबीन झाला। तर ह्या सोयाबीन 11 क्विंटल झाला आणि याच्यामध्ये वास्तविक आता तूर जवळपास 12-13 क्विंटलच्या वर तूर होण्याच्या मार्गावर आहे एका एकरामध्ये असं दिसते। कारण आता आम्ही सुद्धा तूर घेणारे शेतकरी आहे, तर आम्हाला असं वाटतं की 12-13 क्विंटलच्या वरच तूर व्हायला पाहिजे तुम्हाला, कारण की तशी तूर तुमची आहे ऍक्च्युली। तर आपण सोयाबीनवर डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या कोणत्या औषधाचा वापर केला होता? जनरेटरचा वापर केला होता, टीजम आणि नंतर आपलं सोयाबीनचा वापर केला। हां, ते सोया गोल्ड आहे आपलं, सोया गोल्डचा। बरं, तर बस हे एवढे औषधं वापरल्यानंतर आपल्याला सोयाबीनचा चांगला रिझल्ट आला। आणि एक सांगा दादा, आता ह्या तुरीचा जो फवारा घेतला आपण, ह्या तुरीच्या फवाऱ्याचं नियोजन कसं केलं? कारण आता यावेळेस पावसामुळे सर्व लोकांच्या शेतातले फुलगड झालेली आहे। कारण आता आपल्या प्लॉटमध्ये बघतो आहोत आम्ही, तर शेंगा वगैरे भरपूर प्रमाण दिसत आहे, शेंगा पक्क्या झालेल्या आहेत। तर आपण फवारण्याचं नियोजन कसं केलं? माझं आता हे पाणी पाऊस जो झाला होता त्याच्या अगोदरच्या वेळेस त्याच्यावर जनरेटर प्रिझम आणि आळीसाठी लिक्विड इमॅमॅक्टिन घेतलं होतं 1.9 बरं, आणि बुरशीनाशक घेतलं होतं। तर त्याच्यामुळे जवळपास पूर्ण फुल बसलं आणि शेंगा पूर्ण भरल्या। तर यांनी जर्मिनेटर व प्रिझमचा वापर केलेला आहे। 15 दिवस आधी यांनी जर्मिनेटर व प्रिझम वापरलेला आहे हे पावसाच्या अगोदर, त्याच्यामुळे फुलाच्या अवस्थेत असताना पूर्ण शेंग पक्की झाली। व आता आपण बघत आहोत दादा, हे पहा, जर हे शेंगा दाखव आपल्याला, ते झाड पहा कसं शेंगांनी एकदम असं लगबत झालेलं आहे। अतिशय चांगला असा प्लॉट आहे हा तुरीचा, जवळपास 12-13 क्विंटलच्या वर तूर होऊन जाईल एकरी व 11 क्विंटल सोयाबीन झालं, म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यांना आपल्या औषधामुळे होत आहे। तर सर्व शेतकरी मित्रांना मी एकच सांगू इच्छितो, अजूनही वेळ गेलेली नाही, ज्यांची तूर फुलाच्या अवस्थेत असेल त्यांनी एक फवारा जर्मिनेटर व प्रिझमचा अवश्य करावा आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर टाकावी। कारण औषधं स्वस्त आहेत, 550 रुपये लिटरचं जर्मिनेटर येते, 650 रुपये लिटर प्रिझम आहे। आणि एकरी म्हणजे एका पंपासाठी 50 मिली प्रिझम व 70 मिली जर्मिनेटर असा डोस आहे। 50 मिली घेतलं तरी चालेल जर्मिनेटर, पण 50 मिली तरी कमीत कमी घेतलं पाहिजे 20 लिटरच्या पंपासाठी। आणि रिझल्ट आपल्या समोर आहे। तर दादा, आपण डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या औषधामुळे समाधानी आहात का? खूप समाधानी आहोत। बरं, धन्यवाद। असंच औषधं कुठं उपलब्ध झाले आपल्याला? आष्टेवन एक कृषी सेवा केंद्र दुधा। बरं, आपल्यासोबत दुधाचे डीलरसुद्धा आहेत, ते सुद्धा ऑर्गॅनिकचे पुरस्कर्ते आहेत व ऑर्गॅनिकशिवाय आपल्या देशाला पर्याय नाही, त्याच्यामुळे ऑर्गॅनिक जे औषधं आहेत ते सुरुवातपासून ठेवत असतात व त्यांचा ऑर्गॅनिकवरसुद्धा जोर आहे। तर लोकं म्हणतात की बा ऑर्गॅनिकमुळे एकदम शेती पिकत नाही, पण मी सांगतो ऑर्गॅनिकमुळे एकदम शेती पिकते। तर या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की सर्व औषधे अष्टविनायक कृषी केंद्र दुधा येथे उपलब्ध आहेत। तर विष्णू चव्हाण सर हे औषधं विकतात, इथं रास्त दरामध्ये आहेत, सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा। ठीक आहे, धन्यवाद।